वातावरणातील बदलांमुळे निसर्गावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी परिसरात अधिकाधिक झाडांची लागवड करून ते वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तेव्हा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ऋण वसुंधरेचे या उपक्रमा अंतर्गत ठाण्यातील 3 सामाजिक संस्थांनी एकत्र येत येऊर येथील जंगलात 100 झाडांची लागवड केली आहे. वसुंधरा फाउंडेशन, हिलिंग सह्याद्री फाउंडेशन आणि मिशन ऑनलाईन स्वराज्य या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये वड, आंबा, चिक्कू, आवळा इत्यादी देशी झाडांची लागवड करण्यात आली. यापुढे देखील टप्प्याने अजून झाडांची लागवड करण्यात येणार असून या उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन वसुंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका सुदर्शना जगदाळे यांनी केले आहे. हा प्लांटेशनसाठी आम्ही ना 2 दिवस आधी सगळी तयारी करून ठेवली होती. सगळ्यात महत्त्वाची तयारी असते ती खड्डे खोदणं, कारण की डे वनला किंवा जे आपण ज्या दिवशी प्लांटेशन करणार आहोत त्या दिवशी एवढं सगळं अरेंज होणं एवढं सोपं नसतं. म्हणून आम्ही पहिले 100 खड्डे खोदून घेतली आणि त्याचं डायमेन्शन, त्याची खोली किती असायला पाहिजे, रुंदी किती असायला पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही खड्डे खोदून घेतले. त्यामुळं काय झालं की या पावसाच्या दिवसामध्ये आमची धावपळ झाली नाही आणि खूप कार्यक्रम स्मूथली होतोय आज आणि सगळे इझिली येऊन इथे झाडं लावतायत सिस्टमॅटिकली. ही अशी अरेंजमेंट जर आपण नेहमी केली तर आपण 100 काय, 500 काय, 1000 झाडं आपण लावू शकतो. आणि आमचं हे फर्स्ट ड्राईव्ह आहे 100 झाडांचं. आम्ही नेक्स्ट टाईम पण ड्राईव्ह घेणार, अशा 2-3 ड्राईव्ह आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तेव्हा आम्ही झाडांची क्वांटिटी जी आहे ती वाढवणार आहोत. अशा पद्धतीने आम्ही सगळी अरेंजमेंट केली आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि मी हे आव्हान करते की ठाणेकरांनी याच्यामध्ये सहभागी होऊन सपोर्ट करावा सगळ्यांना.